नमस्कार. देशदूतची टीम आली आहे आज ती येवला परिसरात राजापूरच्या पुढे नगरसूलच्या अलीकडे. आम्ही मध्ये आले आहोत आणि इथे कांद्याची शेती आहे. आम्ही आलोत नागरे बंधूंकडे आणि नागरे बंधूंची इथे असलेली साधारण 15 एकर शेती आणि त्यात बहुतांशी लावलेला कांदा. नाशिक जिल्ह्यातला येवला तालुका हा मुळातच कांदा पिकासाठी प्रख्यात आहे आणि इथला कांदा हा येवला मार्केटला असलगाव मार्केटला जाऊन तिथे विकला जातो. नाशिकला कांद्याची ओळख देणारा तालुका म्हणून सुद्धा येवल्याकडे बघितलं जातं. आपण त्यांच्याशी वार्तालाप करूयात. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी भरत सकाराम नागरे शेतकरी आहेत. हे माझे मोठे बंधू चंद्रशेखर सकाराम नागरे, हे माझे पुतणे आहेत मयूर चंद्रशेखर नागरे. पारंपरिक शेती करताय तुम्ही, पहिल्यापासून हेच पीक घेताय कांद्याचं? पारंपरिक म्हणता येणार नाही मॅडम. पहिले आम्ही ऊस लागवड करायचो या ठिकाणी. आता ऊस लागवडीचा पाण्याअभावी ऊस हे 12 महिने पीक असल्यामुळे आम्ही त्याला पाणी पूर्तता करू शकत नव्हतो. आम्हाला पाहिजे तसं ॲव्हरेज मिळू शकत नव्हतं. मग त्याच्यामध्ये आम्ही बदल करून कांदा पीक घ्यायचं ठरवलं. साधारणतः 8 ते 10 वर्षापासून आम्ही कांदा पीक घेतोय मॅडम. कसा अनुभव आहे आतापर्यंत कांद्याचा? आतापर्यंत कांद्याचा अनुभव सुरुवातीचे 2-3 वर्ष थोडा बरा आला, पण त्याच्यानंतर मार्केटचे जे बाजार डाऊन झाले त्याच्यामुळं थोड्या कांदा शेतीला प्रॉब्लेम यायला लागले आणि ही जी भाववाढ झाली जे प्रत्येक शेतीच्या म्हणजे त्यांचे पेस्टिसाईड असतील त्याचे दाम दुप्पट झाले, खताचे दाम दुप्पट झाले, मजुरी दुप्पट झालेली आहे. परंतु शेतमालाचा बाजार हा आहे तो त्याच ठिकाणी, म्हणजे जो 1 रुपया आहे तो 1 रुपयाच राहिला आणि मजुरीमध्ये डबल वाढ होऊन गेली, सगळ्या याच्यात डबल वाढ झाली, पण उत्पन्नामध्ये वाढ झाली नाही मॅडम. एकीकडे खर्च वाढत गेलाय मात्र उत्पन्न काही काहीच वाढलं नाही. आता हा जो कांदा आपल्या मागे दिसतोय हा उन्हाळ कांदा हा आता कधी लावलाय आणि कधी तयार होईल? हा मॅडम, आम्ही डिसेंबरच्या 1 तारखेपासून याची लागवड चालू केली. साधारण 10 डिसेंबर पर्यंत याची लागवड पूर्ण झाली. आज हा 1.5 महिन्याचा कांदा आहे आणि तयार कधी होईल? आता हा मार्च मध्ये तयार होईल, मार्च एंड पर्यंत हा तयार होऊन जाईल. आणि मग हा तुम्ही साईट पण ठेवाल आणि मग योग्य भाव आला की मग तुम्ही तो? हो, आता पहिले याचं आम्ही हार्वेस्टिंग करू. हार्वेस्टिंग झाल्यानंतर हा ज्या ठिकाणी आमच्या चाळी वगैरे असतात त्या ठिकाणी त्याची पोळ लावून ठेवावी लागते. हा 15 दिवस सुकू द्यावा लागतो पातीखाली. त्याच्यानंतर हा सुकल्यानंतर याची परिपक्वता झाल्यानंतर हा माल आम्हाला चाळीत साठवण्यासाठी योग्य असा तयार होतो. आता सध्या जो बाजारात चालला आहे तो विंटर ऑनियन जो लाल कांदा, हो लाल कांदा येतो, तर त्याची काय परिस्थिती आहे? त्याला बरा भाव मिळतोय? भाव हा अजिबात मिळत नाहीये. जो भाव आपल्याला आज ह्या परिस्थितीत 3000 रुपये जर क्विंटल असता तर आज शेतकरी वाचला असता. परंतु या उतरत्या कळेमुळं आणि पडलेल्या भावांमुळे शेती उत्पन्न अजिबात परवडत नाही. आणि वास्तविक मॅडम हा जो कांदा निघतोय लाल कांदा, हा लाल कांदा एकरी हा आपल्याला 40 गुंठ्यामध्ये फक्त 80 क्विंटल निघतोय आणि त्याच्यासाठी होणारा खर्च हा 80,000 रुपये प्रति एकर आहे. आणि आज पूर्ण क्रॉप निघाल्यानंतर मार्केटला नेल्यानंतर जर 80 क्विंटलचे आपल्याला 80,000 रुपये घ्यायचे आहेत, 80 खर्च करायचे, त्याच्यामधनं शेतकऱ्याचा येण्याजाण्याचा खर्च, त्याचा डिझेलचा खर्च, त्याचा पाणी भरणाऱ्याचं, त्याचं वीज बिल हे सुद्धा त्याचं भागत नाही आहे. त्याचा प्रापंचिक खर्च तर सोडून द्या, परंतु याच्यातून निघणारं मजुरी व्यतिरिक्त काही सुटत नाही आहे. आज हा लाल कांदा 1 रुपयासुद्धा शेतकऱ्याला त्याच्या खिशात मिळालेला नाही आहे. हो दादा, तुम्ही सांगा, तुम्ही पुढच्या पिढीचे शेतकरी आहात, तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या शेती चाललेली आहे, या सगळ्या सायकलमध्ये तुम्हाला वाटतंय का शेतकरी अटकलाय की वेगळं काही त्यांनी करावं? तुम्हाला वाटतंय पीक बदलावं? वाटतंय पीक बदलावं. काय डोक्यात आहे तुमच्या, काय नियोजन? सीताफळ लागवडीच्या डोक्यात आहे आणि डाळिंबाचं. पण डाळिंबाचे प्रयोग या भागात आधी झालेले आहेत. कसं आहे मॅडम, आता मयूर बोलला ते साहजिकच योग्य आहे. त्याच्या म्हणजे त्याच्या डोक्यात आहे सीताफळ लागवड करावी वगैरे, त्याच्या अनुभवानुसार त्यांनी सांगितलं. परंतु माझ्या अनुभवानुसार आता शेतकऱ्याला जोपर्यंत शासन जोड उद्योग देत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधरू शकत नाही. त्यांनी काही करून त्यांना सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्याला थोडंसं वेठीस धरण्याचा प्रत्येक सरकारने केलेलं आहे. मी म्हणत नाही भाजपच्याच सरकारने केलेलं आहे, जे काँग्रेसचं सरकार होतं त्या काळातही तीच परिस्थिती आली, आजही तीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांवरती.
कोणतेही सरकार जरी आलं त्यांनी शेतकऱ्यासाठी असं कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाहीये. त्यांनी जे उचलायला पाहिजे, समजा त्यांनी लाईट बिल त्यांनी माफ करायचं ठरवलं तेही त्यांनी केलेलं नाहीये. शेतीला हमी भाव होता तेही दिलेला नाहीये. जर या ठिकाणी मी अतिशय म्हणजे आज या ठिकाणी नमूद करू शकतो का, जर या ठिकाणी गोपीनाथ रावजी मुंडे जर हयात असते तर त्यांनी कमीत कमी या ठिकाणी शेतकऱ्याचं नियोजन हे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असतं. त्यांनी एक मागे तो आयोग निघाला होता तर त्या आयोगाची सुद्धा त्यांनी अंमलबजावणी केली असती, त्यातून शेतकरी वाचू शकत होता मॅडम. आज या ठिकाणी शेतकऱ्याचं आवाज उठवणारं कोणी फारसं दिसत नाहीये. शेतकऱ्याला हा जो सगळा येवलाचा भाग आहे तो थोडासा कोरडवाहू आहे, इथं पाणी नसतंय. तर तुम्ही काय व्यवस्था केली आहे तुमच्या? आम्ही आता शेततळ्यामध्ये असं शेततळे बनवले, विहिरी बनवल्या, त्याच्यातून पाणी काही धरणातून पाणी घेणे. एक धरण इथे बहुतांश लोकांनी शेततळी बनवली आहे, बहुतेक बनवलेली आहे, 100% शेततळी. आणि यावर्षी पाऊस जरा बऱ्या झाल्याने शेततळी भरलेली आहे. म्हणजे आता पाण्याचं नियोजन या वर्षापुरतीच तरी जून पर्यंत व्यवस्थित पाण्याचं नियोजन जरी व्यवस्थित झालं असलं तरी सुद्धा मात्र मार्केट आणि त्याचे भाव हे याचा चढ उतार करून जे काय आज शेतकऱ्याच्या हातात पैसे मिळत आहेत कांद्याचे ते मात्र अपुरेसे आहेत, असंच या सगळ्या बंधूंचं म्हणणं. कांद्याच्या पिकाच्या सायकलमध्ये अटकलेला हा शेतकरी नवीन काही करू पाहायचं तर इतरांचे अनुभव घेऊन सुद्धा तो थबकतो आणि म्हणून तेच पीक परत घेतो की याची ॲटलिस्ट माहिती तरी आहे आणि याला मार्केट तरी आहे म्हणून जे मिळेल ते पदरात पाडून घेतोय. मात्र त्याची विवंचना काही कमी होत नाही. येवल्याच्या या कांद्याच्या शेतातनं देशदूतची टीम.